विजयी भव आयुर्वेदची औषधी आता मिळणार जवळच्याच मेडिकलमध्ये. पिंपल्स, वांग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात का? तर मग विजयी भव आयुर्वेदची रमा कॅप्सूल्स आजच मेडिकलमधून मागवा. आणि हो, याबरोबरच डँड्रफ पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता. तर मग आजपासूनच डँड्रफ फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा. संपर्क हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावर अफजल खानाचा पोता वाघनख्याद्वारे बाहेर काढला होता. त्यांची ही ऐतिहासिक वाघनखे नोव्हेंबरमध्ये लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे 3 वर्ष आपल्या देशात राहणार आहेत. पहिल्यांदा दिनांक 17 नोव्हेंबर रोजी साताऱ्यात येणार असून येथे ती वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर व नागपूर येथेही इतिहास प्रेमींना पाहण्यासाठी ती उपलब्ध होणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी वाघनख सातारकर आणि शिवप्रेमींना पाहता येणार असून त्यासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या वतीने वेगाने तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखेच्या सहाय्याने अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला ती ऐतिहासिक वाघनखे मराठा साम्राज्याची 4थी राजधानी असलेल्या सातारा नगरीत तमाम सातारकरांना पाहता येणार आहेत. शिवशास्त्र शौर्य असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित तलवार व वाघनखे ही इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली होती. त्यामधील भवानी तलवार सेंट जेम्स पॅलेसमध्ये रॉयल कलेक्शनचा भाग आहे. वाघनखे उत्कृष्ट पोलादापासून बनवली असून अतिशय प्रमाणबद्ध आहेत. एक पट्टी त्यावर खालच्या बाजूस बसवलेल्या 4 नख्या आणि वरच्या बाजूस अंगठा असे या वाघनखाचे स्वरूप आहे. ही वाघनखे डाव्या हाताची असल्यामुळे त्यातील लहान अंगठी करंगळीत व मोठी अंगठी तर्जनीच्या बोटात जाते. मग 4 नखे 4 बोटांच्या बरोबर खाली येतात. अगदी वाघाच्या पंजाप्रमाणे हे सर्वात लहान व सर्वात प्रभावी गुप्त शस्त्र आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.